हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होतीच, बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि आज ना काय बाबू, शुक्रवार आहे. मी चालले आईकडे, कारण सुट्टी आहे ना विराला मंगळापर्यंत, तर रविवार नाही तर सोमवारी यायचं म्हणून 2-3 दिवस सुट्टीचं चालले तिकडे. आणि आमच्या तिकडे पण गरबा वगैरे होतो आणि बऱ्याच ठिकाणी ओटी भरायला पण मला जायचं आहे देवींना. तर चला, आम्ही आता चालले माहेरी. आता 2-3 दिवस सगळे माहेरचे ब्लॉग असणार आहेत. तर हाय गाईज करी र. ओके चला निघते आता मी. बरोबर 5:30 वाजता आम्ही चौकला पोचलो, कारण पावणेचारची एस टी होती, पण खूप फास्ट होती एस टी, त्याच्यामुळे लवकर यायला झालं. आई गेले भजनाला आणि विराचं खाऊ काम चालू झालंय ना. तुला कोणी आणलं विरा? कोणी आणलं इथे? आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि मम्मीची वाट बघते ही. काय खाऊ पाहिजे? पाणी हवंय. तर चला आता हिचं सगळं आवरते आणि मम्मी आल्यानंतर तिच्यासोबत गप्पा वगैरे होतीलच. खूप छान वाटतं जेव्हा आपण बाहेर येत असतो ना, तेव्हा एकदम रिलॅक्स वाटतं. कुठल्या कामाचं प्रेशर नसतं, काही नसतं. आणि कसं बाहेर आल्यावर ना काही जास्त करायचं नसतो, मनसोक्त मस्त की जगायचं, मनमोकळं एकदम. आणि आता 2-3 दिवस मस्त आराम करणार आहे इथे. थोडंसं असेलच विराचं काय नाही काय, पण तिला घ्यायला भरपूर माणसं असतील, त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं मला. आणि बाहेरची एक वेगळीच ओढ असते, छान वाटतं बाहेर आल्यावर एकदम. चौकला आलोय आणि वडापाव आणि समोसा नाही आला असं होणारच नाही, तर नानांची इथलं वडापाव आणि समोसा आणलाय. विरा आणि मी खाते आता. तिच्या मामाने आणून दिला, तिचा मामा एवढा घाईमध्ये येतो, पटकन येतो पटकन जातो. आता 7:30 वाजता नाश्ता आला, थोडंसं आल्यावर मी थोडा आराम केला, देवाबत्ती वगैरे झाली आता. आणि ह्या मॅडम गेलेला कडेला खेळायला त्या बाबूसोबत, छोटा बाबू आहे ना तिथं. आणि विराचं फेवरेट समोसा वडापाव तुझच आहे आणि मी सुद्धा आता एन्जॉय करणार आहे. या तुम्ही पण खायला. आणि चौकमध्ये आल्यानंतर ना नानांचा इथला फेमस वडापाव आहे आणि मला तो खूप आवडतो, त्याच्यामुळे एन्जॉय सांडेल बाया एन्जॉय ना. चला आता पटकन आम्ही खाऊन घेतो, त्याच्यानंतर मला काम पण आहेत. चपाती करायचे मला. आई बाहेर गेले भजनाला. तर काय माहिती थांब, मी थोड्या वेळ फोन करून बघते आणि मग नंतर तसं आपण सांगूया त्यांना. ओके हा हा. वडापाव लवर ही पालीमध्ये कधीच वडापाव खात नाही, पण इथे आली की तिला आवडतोच आवडतो. मंदार मामाची इथला म्हणजे नाना वडेवाले स्पेशल वडापाव तो खातेच विरा, खूप आवडतो तिला. आणि स्पेशली ती चटणी खूप आवडते, गोड चटणी आहे ती आणि खूप टेस्टी लागते. आणि हा पट्टी समोसा आहे, हा पण आम्हाला खूप आवडतो खायला. यम्मी ना, एन्जॉय. मम्मीला ना भजनावरून यायला 9-9:30 तरी वाजतील, तर विचार केला पटकन चपात्या वगैरे करून घेते, भाजी करून घेते, कारण ती पण थकून येणार. आणि त्याच्या पुढे मग परत नंतर मग जेवून परत गरब्याला जायचं आहे, कारण आमच्या इथे खालती मर्याई मातेच्या इथे गरबा होतो. आणि इथं कसं स्थायिक देवस्थान आहे, म्हणजे पहिल्यापासून आमच्या इथं मर्याई माता आहे ना, तर तिच्यासमोर आता 3-4 वर्ष झाली गरबा खेळतात, पण 5व्या 6व्या माळेनंतर सुरू होतो तो प्रॉपर. बोलतायत सगळे आजपासून स्टार्ट होईल, तर तिथं पण जायचं. गोळे झालेत करून, फक्त आता चपात्या करून घेते. आणि मम्मीने ना मूग भिजत घातलेले हे बघा, तर मुगाची अशी चटपटीत भाजी पण करते. त्याच्यानंतर मम्मी आल्यानंतर मग थोडंसं कसं तिच्यासोबत पण मला वेळ भेटेल ना, त्याच्यामुळे. अच्छा मम्मी मॅडम आल्या भजनावरून. मम्मीला आज जरासं खुश केलं आहे, भाजी व्हायच्या आतच आली, पण विदाऊट कांदा खाते. कसं आलं भजन? मस्त. विरा आई आली ना? 5,000 रुपये कमवून आलो. अरे वा, कमवून आलो नाही, एन्जॉय केलं ते महत्वाचं. 4,000 रुपये तिथं, 1,000 रुपये इथं. चांगली गोष्ट आहे.
काहीतरी करत राहावं माणसाने, बसून नाही राहायचं. मम्मी आलेली आहे भजनावरून, रोज जातात ते भजनाला. आता त्यांचं नवरात्रीचं सगळं चालू आहे ना, तर रोज भजन वगैरे चालू आहे आणि खूप छान करतात. चौक मध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्या मंडळाचं. आणि नुसत्या भजनाला जात नाही तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत सगळ्या. म्हणजे प्रत्येक भजनामधून काही ना काही ते घेऊन येत असतात आणि त्यातनं एन्जॉय करतात. वाटप नसतो त्यांचा, एन्जॉयमेंट जास्त असते. त्याच्यामुळे ते खूप छान आहे त्यांचा, एन्जॉय करतात. हो ना विरा? आणि विरंगुळ असतो जरासं बाहेर पडला ना तर स्वतःला पण जरासं वेळ भेटतो आणि स्वतःतले कलागुण. आता आत्ता आत्ता तिला म्हणजे आई किती वर्ष झाली? वाचवा लागला काय? जवळजवळ 5 वर्ष मम्मी जाते तिथे. आणि त्यातनं मम्मीला हे समजलं की आपला आवाज किती सुंदर आहे. एवढे दिवस आपल्या ज्या कलागुणांचा वाव भेटत नव्हता ज्याला, ते भेटण्याचं एक साधन म्हणजे तिला भजनामध्ये भेटलं. प्रत्येकाला वेगवेगळे गुण असतात आपल्या अंगामध्ये, ते आपल्याला अचानक समजतात. तसं काहीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे मम्मी खूप खुश असते आणि स्वतःच विचार करायला लागले की कसं जगायचं, आनंदी कसं राहायचं, एन्जॉय कसं करायचं, मैत्रिणींसोबत कसं फिरायचं, ते सगळं समजले तिला. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय की ती स्वतःचं आयुष्य आनंदाने जगायला लागली. आधी पण आयुष्य जगायची पण तिला कन्फ्युज व्हायचं की काय करायचं, काय केल्याने आनंद जास्त भेटेल. आपल्या घरातलंच केलं, घरात मुलांकडेच लक्ष, त्यातच ती जास्त असायची. पण आता स्वतःला जास्त वेळ देते, ते मला खूप आवडतं आणि सगळ्यांमध्ये मिक्स होते. त्याच्यामुळे आय लव्ह यू मम्मा, आय लव्ह यू मम्मा. विराबल आय लव्ह यू आई. विराले चिंगुसे चिंकी. आता ना 11 वाजलेत आणि आम्ही आता गरबा खेळायला चाललो. बघणार आहोत थोडंवर कसं खेळतात इथे वगैरे. आणि बहिणी असतील तर आम्ही जरा एन्जॉय पण करणार आहोत. थोडं एका ठिकाणी जाऊ पण, एक दोन ठिकाणी गरबा बघायचं आहे ना. चला चला. मम्मी आली भजनावरून, त्याच्यामुळे ना थोडंसं लेट झालं जेवण वगैरे सगळं करायला. आणि त्याच्या पुढे जेवलो आणि विराज पण मस्ती चालू होती, तिचं आवरलं. विराचा लुक बघा. हाय करेल, चल ग, चला गरबा खेळायला चलो. हा चल 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 चला. अरे मातेच्या मंदिरात आले, पहिले आईचे दर्शन घेते आणि मग गरबा खेळायला जाते. जय जय करा विरा. Thank you.
आता आलो आम्ही कोल्हापूर बाजारपेठेची देवी बघायला आणि थोडा अजून इथं गरबा पण सुरू आहे तर ते पण बघतो.
साडेबारा झाले आता आणि आम्ही आलो आता दांडिया घेऊन आणि मजा आली. माझ्या सगळ्या बहिणी वगैरे सगळ्या भेटल्या, देवीचे दर्शन घेतले. बोला हिरा, वीराने खूप त्रास दिला. ठीक आहे वीरा, एंड करू चल व्हिडिओ. आहे मामा इकडे बघ, व्हिडिओ करतो आम्ही. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.